तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता, तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकता, पण अडचण काय आहे? आमच्याकडे पहिल्यापासून एक नियम घालून दिलाय, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, उद्योगाचा यात संबंधच नाही, तो करूच नाही, ते आपलं कामच नाही। मराठी माणसाला व्यापार जमत नाही, मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही, या मानसिकतेखाली आम्ही सतत दबतो आहोत। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जहाज युरोप, इराण, तुर्कस्तानला, मस्कतला व्यापार करायला जायची। मराठी माणूस व्यापार करत होता, मराठी माणूस उद्योगात होता, मराठी माणूस व्यवसायामध्ये होता, आम्ही ते विसरलो। आमची अडचण काय झाली आहे? आम्ही निवांत राहायला शिकलो आहे, आम्ही आराम करायला शिकलो आहे। सरकारी नोकरीचं बरं असतं, एकदा चिकटलं की डायरेक्ट रिटायरमेंटच, आधे मध्ये कटकट नाही, 11 ते 5 काम, ठरलेला पगार, निवृत्तीनंतर पेन्शन, आणि पोराला आपल्याच जागेवर चिटकवायचं, विषय मिटला, आयुष्य सेट। आम्ही संकुचित मनोवृत्तीनं जगत राहतो।